नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपण जी बोरवेलची मोटर असते ती जळाली आहे की नाही हे कसं चेक करावं तर मित्रांनो त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तुमचा जास्त वेळ न घेता आपण आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की माझ्याकडे एक दोन बोरवेल एकाच बोर्डमधून मी त्यांना कनेक्शन दिलेला आहे हा एक माझा आहे तो पहिल्या नंबरचा बोर आहे तुम्ही पाहू शकता इथं बोरपर्यंत आलेलो आहे मी इथनं जी वायर आहे याची व्हाईट कलरची वायर तुम्हाला दिसत असेल बघा इथं बोर्डमध्ये जॉईन केलेली आहे तुम्ही पाहू शकता इथं बोर्डातनं हिला कनेक्शन दिलेलं <coughs> आहे आणि हा माझा आहे तो दुसरा बोर बघा तुम्ही आणि हे दोन्ही बोर मी एकाच ठिकाणी जोडलेला आहे आणि एक बोरची मोटर माझी जळलेली आहे सध्या आता तर मित्रांनो आता मी ह्या बोरला कसं चेक करत आहे दोनी 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 है। ते पण तुम्ही बघू शकता आता आणि हे दोन्ही स्टार्टर आहेत माझे ह्या दोन्ही बोरचे तर आपल्याला सर्वप्रथम काय करावं लागेल की आपल्याला जे ह्या दोन्ही वायर आहेत त्यातली एक वायर का म्हणजे सॉरी आपल्याला एका मोटरची वायर काढून घ्यायची आहे तर मी ह्याला मल्टीमीटरनं चेक करणार आहे तुम्ही पाहू शकता हे माझा मल्टीमीटर आहे कारण एक जणांकडून आणला मी तुम्हाला दाखवण्यासाठी व्हिडिओ बनवण्यासाठी तर मित्रांनो मी एक वायरचं हे आहे ना वायरला ते लावून बघतो तुम्हाला दाखवतो कनेक्टिव्हिटी तर स सर्वात अगोदर मी निळ्या वायरला लावतो तुम्ही बघा मीटर तुम्हाला दिसत असेल बघा तर तिथं आपल्याला कनेक्टिव्हिटी व्यवस्थित भेटत आहे कारण तिन्ही फेजमध्ये करंट आपला जात आहे कारण मधल्या वायरला मी मल्टीमीटरची एक वायर जोडली आहे आणि ह्या दोन्ही वायरला लावून बघितल्यानंतर व्यवस्थितपणे आपला करंट मोटराला सप्लाय होत आहे तर आपल्याला हे चेक करायचं आहे की आपली मोटर जी आहे बोअरची ती बॉडी अर्थ आहे की नाही तर तुम्ही बघू शकता मी बोट लावलं तरी माझा जो मल्टीमीटरचा काटा आहे ना तो थोडाफार तुम्हाला हल्ल्याचं जाणून येत असेल तुम्हाला दिसत असेल तर बघा तुम्ही तर हात जरी लावला तरी मल्टीमीटरचा काटा थोडा इकडे तिकडे होत आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला हे जे वायर आहे मल्टीमीटरची एक रेड कलरची ते आपल्याला जमिनीला खाली ठेवायची आहे जमिनीवरती खोसायची आहे पण त्यासाठी तुम्हाला तुमची जमीन जी आहे ओली पाहिजे किंवा तुम्ही तिथं पाणी पण ओतू शकतात तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की मी मल्टीमीटरची एक वायर खाली जमिनीला हे केलेले आहे आर्थिंग दिली आणि एक जो त्याचा शेंडा आहे वायरचा तो वायरला जोडलेला आहे येलो वायरला तर तुम्ही बघू शकता की मल्टीमीटरचा जो काटा आहे तो पूर्णपणे माझा एका साईडला आलेला आहे तर याच्यावरून आपल्याला असं समजतं की आपले मोटर जे आहे बॉडी आर्थ आहे आणि मोटर आपली पूर्णपणे जाळलेली आहे तर बघा तुम्ही एका हात जरी लावला मी हातानं पण आपल्याला ते सप्लाय सांगतं की तुमच्या हातातनं पण सप्लाय होतो आहे का नाही ते तर बघा अजून एकदा तुम्हाला दाखवतो चेक करून हाताना ते बघा बोट जरी लावलो मी दुसऱ्या वायरला तरी मल्टीमीटरचा जो काटा आहे तो निम्म्यापर्यंत येत आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये तर अशा प्रकारे आपण बोरची मोटर जी आहे बोरवेलची ते चेक करू शकतो कारण काय होतं की बोरवेलची मोटर खाली असल्यामुळे बोरमध्ये ती वर काढल्याशिवाय आपल्याला कळत नाही जळाली आहे की वायरमध्ये काय फॉल्ट आहे किंवा आपलं जे प त्याचा जो फॅन असतो पंखा असतो त्याच्यात काही प्रॉब्लेम आहे का ह्या सर्व गोष्टी कळण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं ला मोटर वरती घ्यावी लागते आणि जर तुमची मोटर जळाली असेल तर तुम्ही तिला बाहेर काढून तिची वाइंडिंग करून परत सोडू शकता तर त्याच्या अगोदर तुम्ही मोटर चेक करायला विसरू नका कारण काही वेळेस काय होतं की आपली मोटर जळालेली नसते परंतु आपल्याला ती वरती ती काढावं लागते काहीतरी आपल्या स्टार्टरमध्ये फॉल्ट असतो किंवा आपले जी लाईन असते थ्री फेजची त्याच्यामधून लाईन आपल्याला व्यवस्थित भेटत नाही अशा अनेक अडचणी आपल्याला येऊ शकतात त्यामुळे तुम्ही आधी चेक करा मोटर आणि जर चेक करून जर तुमची मोटर फॉल्ट असेल तर तुम्ही वरती काढून ती वाईंडिंग करून परत आतमध्ये सोडा नाहीतर विनाकारण तुमच्या मोटरचा काही घोटाळा नसताना तुम्हाला वरती काढण्याचा खर्च यायला नको मित्रांनो माझी एक दुसरी मोटर आहे दुसरा बोर तो तुम्हाला आता चेक करून दाखवते हे वायर तुम्ही बघितली असेल तर ही वायर, वायर दुसऱ्या मोटरची आहे माझ्या ह्या दुसऱ्या बोरची तर तुम्ही पाहू शकता मी जवळ घेतो जरा वायर कारण तुम्हाला दिसल की मी का प्रकारे चेक करत आहे ते तर एका एका शेंड्याला जो वायरचा सेंडा आहे त्याला आपल्याला एक मल्टीमीटरची कोणतीही वायर तुम्ही जोडू शकता तर बघा तुम्ही मी जोडत आहे ये खा खाली जोडलेला आहे मी जमिनीला आर्थिंग दिलेली आहे आणि आता मी तुम्हाला चेक करून दाखवतो आता बघा जमिनीला जोडल्यानंतर काटा आपला हा फिरत आहे इकडे तिकडे पण आता ज्यावेळेस मी बोरच्या वायरला लावत आहे त्यावेळेस माझा काटा जागा सोडत नाही एकाच जागेवरती थांबून आहे तर बघा दोन्ही वायरला मी लावून दाखवतो तुम्हाला तर दोन्ही वायरला काहीच प्रॉब्लेम नाही कारण माझी मोटर एकदम व्यवस्थित आहे त्याचा कसल्याच प्रकारे घोटाळा नाही कारण तुम्हाला आता मोटर पण चालू करून दाखवली असती पण आता ह्या टायमिंगमध्ये आमच्याकडं शेडिंग आहे आणि लाईट नाही आहे आणि व्हिडिओ बनवायचा होता त्यामुळे आता जरा टाईम होता फ्री म्हणून मी तुम्हाला हा व्हिडिओ बनवून सांगत आहे तर बघा आता आपण याची कनेक्टिव्हिटी चेक करू मी तुम्हाला कनेक्टिव्हिटी पण चेक करून दाखवतो तर सर्वात आधी ही वायर जोडून घेतो मी तर जोडलेली आहे आणि ही दुसरी वायर आता मी एक एक वायरला लावतो तर तुम्ही पहा कनेक्टिव्हिटी एकदम व्यवस्थित आहे तिन्ही वायरमध्ये माझ्या मोटराला करंट जातोय तिन्ही वायरमधनं मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही आपली बोरवेलची मोटर घरच्या घरी चेक करू शकता फक्त तुम्हाला एक मीटर आणावं लागेल आणि कोणाकोणतरी मीटर तुम्ही आणू शकता आणि अशा पद्धतीने चेक करू शकता आशा करतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद